200 रुपये क्विंटल हा कांदा गेलेला आहे. आमचा प्रयत्न एवढाच. याच्यामध्ये काय होतं, कांद्याचे बाजार पडले का रस्ता अडवला जातो किंवा काहीतरी केलं जातं. आम्ही मूळ तुम्हाला इथं बोलवायचा हट्ट असा का तुम्ही शासनाच्या प्रतिनिधी आहात. नैताळ्याच्या शेतकऱ्यानं गांधीगिरीने आंदोलन केलं, जेवढे पैसे मिळाले त्याने पंतप्रधानांना मनी ऑर्डरने पाठवले. तिथून काय चौकशी झाली, उलट पक्षी त्या शेतकऱ्याची अशी चौकशी झाली का तो कुठल्या पक्षाचा आहे का, कुठल्या पार्टीचा आहे का, कोणी त्याला एजंट बनवलेलं आहे का, कोणी त्या शासनाची किंवा सत्ताधाऱ्यांची नामुष्की करण्यासाठी हा प्रसंग केलेला आहे का, या सगळ्या चौकशीत तो पास झाला. मुळात तो कोणताही शेतकरी कोणत्या ना कोणत्या पक्षाला मतदान देतो म्हणून ते राज्य करतात, तीही गोष्ट वेगळी. परंतु नंतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अशा पद्धतीने चौकशी केली गेली का तो कांदा जरी एवढा 150 रुपये क्विंटल 100 रुपये क्विंटल गेला होता, तो कांदाच मुळात 100 रुपये क्विंटलचा होता असं दाखवलं गेलं. आणि बस आमचं तेवढंच म्हणणं आहे, अजून तुम्ही फुकट घ्या हा कांदा. शासनाला तुमच्या वतीनं असं मला सांगायचं, हा कांदा तुम्ही फुकट घ्या. परंतु हा कांदा 200 रुपये नाही, हाच कांदा मागच्या वर्षी 3000 रुपये क्विंटल गेलेला आहे. मागच्या हप्त्यामध्ये हा कांदा 1300 रुपये गेलेला आहे. 3-4 दिवसापूर्वी हा कांदा 1000-1200 रुपये गेलेला आहे. मग मला एवढंच म्हणायचं आहे, बिना निवेदनाचं आम्ही तुम्हाला इथं बोलवलं, माफी मागतो. किंवा ते कायद्यात जे बसत असेल तो गुण आमच्या दाखल करा. परंतु एवढंच आमचं म्हणणं ऐकून घ्या, तर निवेदन द्यायचं कधी आम्ही. काल परवा जर तुमच्या मार्केट चालू असताना 1300 रुपये कांदा जात होता, सकाळी सूर्य उगवल्यावरती ऑफिस चालू नाही होत त्यावेळेस मार्केट चालू होतं, आणि त्यावेळेस हा कांदा जर 100 रुपये 150 रुपये क्विंटलने जात असाल, मातीचा सुद्धा भाव जास्त आहे. लहान पोराला पाठीवरचा पेनीचा बॉक्स घ्यायला गेला तर त्याचे बाजार जास्त आहे. अहो सरपणाचे सुद्धा बाजार याच्यापेक्षा जास्त आहे. वाळलेल्या लाकडाचे जे अंत्यविधीसाठी लागतात ते त्याचे सुद्धा बाजार याच्यापेक्षा जास्त आहे. मग आम्हाला एवढंच नमूद करायचं आहे का, या ठिकाणी हा कांदा 200 रुपयाचा होता, शासनाच्या तुम्ही प्रतिनिधी आहात, हा 200 रुपयाचा कांदा होता, हा खळ्यात गेल्यानंतर हा कुठेही मिक्स झाल्यानंतर ओळखू शकणार नाही. हा कांदा चांगला होता, हा त्या शेतकऱ्यानं मेहनतीनं पिकवलेला कांदा होता, एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. कारण चौकशी येऊ देत, आम्ही एवढे कांद्यांचे नमुने पंतप्रधान कलेक्टर कुलेक्टर काय असतील तेवढ्यांना आम्ही 1-1 किलो वानुळा देऊ. कारण आम्ही वानुळा देतो म्हणून त्याचं व्हॅल्यू वाढत नाही, वानुळा द्यायचं बंद केलं पाहिजे. खरंच सांगतो तुम्हाला की या कांद्याचं व्हॅल्यू तुम्ही या ठिकाणी व्हेरीफाय करा. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी, रजिस्टर्ड व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रतिनिधीसमोर हा लिलाव केलेला आहे. म्हणून विनंती आहे, जो गेला तो गेला. मला माहिती आहे दानत नाही कोणाच्या मध्ये शेतकऱ्याच्या नावाने निवडून गेलो त्याला न्याय द्यायची. दानत नाही आहे. 70 वर्षामध्ये 200 रुपये पगाराचे 40,000 रुपये पगारावर गेले, पण 200 रुपये क्विंटलचा कांदा कधीही 2000 रुपये क्विंटलवर स्थिर राहू दिला नाही कोणी. आम्हाला माहिती आहे सगळे. कारण तसं जर असतं ना, त्या राजू शेट्टीने तिथं विधेयक सादर करायला गेलं होतं, सगळ्या पक्षांचे प्रतिनिधी आपण वाचत नाही त्या ठिकाणी सांगितलं होतं, आधी खासदारांच्या पगारवाढीचा मुद्दा चर्चेला येऊ देत म्हणून. कारण खासदारांना चहा पाण्याचा खर्च जास्त आहे. राजू शेट्टींची त्या ठिकाणी अवहेलना केली गेली. कित्येकदा बच्चू कडू सारखा प्रतिनिधी त्या विधानसभेमध्ये सांगतो की दुप्पट हमी भाव म्हणजे काय. शासनाला मुख्यमंत्र्यांना अजितदादांना त्यांनी विचारलं होतं, 53,000 रुपयाचं दीडपट जर 57,000 होत असेल तर तुम्हाला कोणत्या कॅल्क्युलेटरनं हे गणित शिकवलं. जर तुम्ही खरोखर दीडपट हमी भाव सादर करणार असतील तर सोयाबीनचा हमी भाव 12,000 रुपये 13,000 रुपये होतो. हा 57,000 आणि तो 12,000 यांच्या मधला गॅप तुमचा बाप भरून देईल का असं ठसठसून विचारलं होतं. परंतु तुमचे प्रतिनिधी एकच रे, एकच दिल्लीत सुद्धा एकटाच जीव काढतोय, इकडे एकटाच जीव काढतोय, मात्र तुमच्यावर राज्य सगळे करतायत. 288 तुमचे विधानसभा सदस्य आहे, त्याच्यात 150 आपले निवडून गेलेले आहेत. मी त्यांच्यावर टीका करत नाही आहे, परंतु गेलेले आहे. तुम्ही कोणत्याही पार्टीत बसा, पक्षात बसा, परंतु असा मुद्दा चर्चेला आल्यावर तिथं तुम्ही बोलत जा. त्या नैताळ्याच्या साठे नावाच्या शेतकऱ्याने इतकं सुंदर आंदोलन केल्यानंतर काय शिक्कामोर्तब केलं, कांदा खराब होता, बस तीच चीड मनात आहे. म्हणून या ठिकाणी हा प्रकार चाललाय. नाही आम्हाला मार्केट बंद करायचं, नाही प्रोसेस बंद करायची. कारण बंद करायला आम्ही गेलो तर आमचीच बांधव त्या पुढाऱ्यांकरवी नाही, त्या पोरांनी बंद केलं म्हणून बाजार पडले असंही म्हणतील. आमच्याच घरचे हाय म्हणतील का हा त्याच्यामुळे पडले, पडत त्याच्यामुळे नाही. बाजार पडतात त्याच्यामागे फार मोठी टेक्नॉलॉजी आहे, कारण तुमचं कोणीही त्या टेक्नॉलॉजीमध्ये नाही आहे. म्हणून विनंती आहे मॅडम की हा कांदा 200 रुपयाचा आहे असं व्हेरीफाय करून आमचं हे निवेदन तुम्हाला देतो. तुम्ही तुमच्या वरिष्ठांना वरिष्ठांकरवी, मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांना कळवा. तुमच्या ज्याने नाही झालं तरी आम्ही याचे 5-5 नमुने सगळ्या प्रतिनिधींना कुरिअर करू, भले घेऊन जाऊ, पण तू त्यांना दाखवू हा 200 रुपयाचा कांदा आहे, तुम्हाला परवडतं का. कारण त्यांना पुन्हा आमच्यापुढे यायचं आहे. त्यावेळेस मात्र नाही कोणी विचारत, हा तालुक्यातला प्रतिनिधी म्हणून मी त्यांना विचारेन 200 रुपये किलोच्या कांद्याचं, 200 रुपये क्विंटलच्या कांद्याचं काय झालं, म्हणजे 2 रुपयाने घेतलेल्या कांद्याचं काय निर्णय तुम्ही घेतला. एवढाच एक प्रश्न विचारील, कसा विचारायचा तो विचारील, जीव देऊन विचारील, कसाही विचारील, पण विचारीन नक्की त्याचं काय झालं. एवढीच विनंती, एवढ्या भावना तुम्ही आमच्या वतीनं त्यांना कळवा, बाकी काहीच नाही. शासनापर्यंत पोहोचवू, पावत्या पुरावा म्हणून, कारण ओरिजिनल पावत्या खाली करायला लागतील ना, कारण पैसे भार होतील त्याचे.
आणि एका वाक्याचा निषेध केला पाहिजे का नाही? सभापतींनी मला काय बोलले तुमच्या समोर, का बाबा तुझे कांदे नाही मला माहिती, म्हणजे चेष्टा केली माझे कांदे जळाले म्हणून, चेष्टा केली माझे कांदे नाही असं बोललं, त्या वाक्याचा सुद्धा इथं लेखी निषेध केला गेला पाहिजे. कारण आपली बाजू घ्यायलाच कोणी नाही, त्यांना माहिती हे पोरं काय करू शकता. परंतु एक गोष्ट मात्र नक्की आली का, हेच आमच्या पुढे येणार आहे, हेच बोलणार आहे, कदाचित माझ्या घरचं माझं ऐकणार नाही, त्यांनाच मत देणार आहे, पण एवढे निष्ठूर नका हो रे, जळालेले कांदे रस्त्यावर वावरे त्यांना माहिती आहे म्हणून त्यांनी असं बोलले. आणि त्याचा मी वैयक्तिक माझ्या वतीनं तरी निषेध करतो, कारण तुम्हीसुद्धा कांदे वांगे पिकूनच मोठे झाले, फरक एवढंच आम्ही निवडून दिल्यानंतर तुम्ही व्यवसाय वेगळे निवडले. आणि जर याच्यात सुधारणा नाही झाली मॅडम, मी ज्या माणसाला फॉलो करतो तो खरंच राजा आहे, 750 किलोमीटरवरून राहतो इथं. मी बच्चूकडून ना इथं या ठिकाणी पाचारण करील आणि मग मात्र त्यांच्या पद्धतीनं सोडवणूक केल्याशिवाय राहणार. एवढ्या 2-5 दिवसात काहीतरी रिझल्ट द्या, लेखी द्या, उत्तर द्या मला काय झालं याचं, नाहीतर मी बच्चूकडून ना इथं पाचारण करून याचा सोक्षमोक्ष लावल्याखेरीज राहणार नाही. आम्हाला माहिती आहे आमचा कांदा जास्त झाला, वावरात एकही कांदा नाही, पण जास्त कसा झाला तेच कळत नाही. सगळे उत्तर देत आहे जास्त कसा झाला तेच, वावरात एकही कांदा नाही, जास्त कसा झाला तेही कळत नाही. मागच्या वर्षी खूप कांदे होते, मयांचे कमी कुठं झाले तेही कळले नाही. परंतु ते विचारण्यासाठी फिल्टराइज पर्सन, पारदर्शक व्यक्तिमत्वाची गरज आहे. आणि मी बच्चूकडून नाही तर आणीन, म्हणजे आणीन आणि याचा सोक्षमोक्ष लावीन. मग भले तुमच्या कार्यालयात मुक्कामी राहील, चूल घेऊन येईल, तिडच भाकर करील, तिडच खाईल, पण तिडच मुक्कामी राहील आणि त्याच्याशिवाय तुम्हाला मध्ये काम करू देणार नाही. कारण याच्यात जर काम नाही तर मग काम काय तुम्हाला? 1,80,000 लोकांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही इथं काम करताय, कदाचित 2 लाख असतील, 2.5 लाख असेल लोकसंख्या, आमचे काम आहे म्हणून तुमचे नियुक्त आहेत, मग आमचं मेन काम होत नाहीये, मग काम काय आपल्याला सगळ्यांना? म्हणजे तुम्हाला प्रातिनिधिक नाही म्हणत धन्यवाद. आणि व्यापारी बांधवांची आणि सगळ्या सिस्टमची मी या ठिकाणी आभार मानेन की तिथे ऐकून घ्या, पुरतं तरी चालू दिलं. तुम्ही जर काही तोडका मोडका केला असतं, व्यापाऱ्यांनी हट्ट केला असतं, कदाचित चालू झालं असतं, परंतु त्यांचे आभार मानले पाहिजे. आणि फक्त एवढं जे रेग्युलर चालू असतील, जर पुढे जाऊन मॅडम आंदोलन झाल्यानंतर 700-800 रुपये घेण्यात गेले, आधी घ्यायला काय हरकत, पुढे गेले ना, समजा सभापती आले असतील त्यांच्या देखत त्यांना घ्यायचे असतील, गेले ना 800 गेले, कोणी म्हणतं 900 गेले, मी बघितलं नाही, पण म्हणजे किमान इथं शेतकरी एकत्र नाही येऊ देण्यापुरते 202 नका 900 घेतले, नका सगळ्यांचे 900 घेऊ, 700 तर घ्या. 200 रुपये गेले डायरेक्ट कांदे. आणि मॅडम काय त्याच्याला रासायनिक खत वगैरे काहीच एकदम भारी आहे, पंजाब सारखं आपण सारखे खत नाही वापरत, नाही तर कॅन्सर एक्सप्रेस तयार होते. खूप चांगल्या पद्धतीने पिकवलेला कांदा आहे तो, गोड कांदा आहे, आयुर्वेदिक कांदा म्हणा त्याला. बरस ठीक आहे, अशा पद्धतीने निवेदन दिलं ते योग्य आहे. जर पुढे मुक्कामी राहायची वेळ आली प्रांत कार्यालयात तर खूप आहे विनंती. कारण हे बघा लक्षात घ्या, राजकारण काहीच नाही याच्यामध्ये, काहीच नाही. कारण याच्यातून भाव पडणं, भाव वाढवणं एवढाच एक हेतू आहे, तो एकाच पिकाचा नाही, सगळ्या पिकांचा आहे. तर जेव्हा साथ घालू तेव्हा मात्र या तुम्ही, विनंती करेन. आणि त्यावेळेस बच्चू कडू येतील आणि ते नक्कीच याच्यातून सोडवणूक करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील, कारण तो एकटाच प्रतिनिधी येतात तसं पाहायला गेलं तर, ते नक्कीच याच्यातून सोडवणूक करण्याचा प्रयत्न करतील. कारण इथल्या लोकप्रतिनिधींनी असं सांगितलं का, ते चिंगळे असतील, बोलले ना तुमच्या समोर बोलले का नाही, ते म्हणे कदाचित ते 51 रुपये, त्यांना माहित नव्हतं आम्ही तुम्हाला त्याच नागा पुढे उभे केले जो 200 रुपये गेलेला आहे, ते म्हणते कदाचित चिंगळे असतील. आणि फक्त 5,000 रुपये घेऊन जाणार एवढ्याचे, आणि किमान याच्यामध्ये लागवडीमध्ये 8,000 रुपये एकरी लागवड आहे, एकरी लागवड. कदाचित त्यांना घरीच लावलेलं असेल, कारण त्याची पर्सनॅलिटी पाहून वाटत नाही त्याला बिचारा सुख असेल, सुख कशाला असतं, ज्याचे गाल तब्येत तरवीज असते त्याला चिडचिड 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 करून आयुष्य जाणार त्याच काय. माझ्याकडे पाहा, सगळ्यांकडे पाहा, सगळ्यांची चेहरे तशीच झालेली आहे. फक्त तीच समजून घ्या, तेवढी कळवा. आणि तुम्ही फार ऐकून घेतलं, पण काय करणार, मनात खूप याद आहे, तुम्हाला काय सांगणार, प्रांत साहेब आला यायला पाहिजे होते, परंतु मी प्रांत साहेबांपेक्षा कमी नाही आहे. एवढी भावना व्यवस्थित टेक्निकली तातडीनं कळवा एवढी विनंती. पोलीस प्रशासनाची विनंती, कोणीच काठी आणली नाही.